केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या 2154 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर राज्यानं पाणी सोडल्याच्या झी 24 तासाच्या वृत्ताची सामाजिक न्याय विभागानं गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवलाय. शिष्यवृत्तीची रक्कम मिळवण्यासाठी काय पाठपुरावा केला असा विचारणा त्यांना केली असता बडोले आज दिल्लीत जाणार असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय खात्याच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. राज्यातील भूजल पातळी यंदा सुधारली आहे. यंदा फक्त 644 गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागात यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्यानं राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे. जलयुक्त शिवार, नद्या, नाले यांचं खोलीकरण यासारख्या उपक्रमांमुळे पाणी जमिनीत झिरपण्यात चांगली मदत झाली आहे. त्यामुळे भूजल पातळीच्या बाबतीतील गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्याची परिस्थिती समाधानकारक आहे. पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार नाही असं असलं तरी धुळे, नंदुरबार, जळगाव तसंच औरंगाबाद, नगरचा, सांगलीच्या काही भागात पावसाचं अस्तित्व राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कमीच होतं. यामुळे यंदा सुमारे 600 जास्त गावांमध्ये भूजल पातळीमध्ये फारसा फरक न पडल्यानं डिसेंबर नंतर टप्प्याटप्प्यानं पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल आकारणीला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता सध्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल नाक्यांवरती टोल आकारणी थांबवलेली आहे. दरम्यान टोल नाक्यांवरती 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. दरम्यान टोल नाक्यावर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये याकरता पुरेशा स्वाईप मशीनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय. आजपासून पेट्रोल पंपावर 500 जुन्या नोटा चालणार नाहीत. यापूर्वी 500 नोटा स्वीकारण्याची मुदत 15 तारखेपर्यंत देण्यात आली होती पण हे निर्देश आता रद्द करण्यात आले आहेत. पेट्रोल पंप कमिशनचे अड्डे बनल्याचे लक्षात आल्यावर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. वडिलांनी गावी जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात 25 तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. औरंगाबादच्या सिडको N13 भागात ही घटना घडली आहे. संदीप घोडे असं या तरुणाचं नाव आहे. संदीपला नोकरीसाठी पुण्याला जायचं होतं. त्यासाठी त्यानं वडिलांकडे 5000 रुपयांची मागणी केली मात्र वडिलांकडे फक्त 2000 रुपये होते. ATM मधून आजच हे पैसे काढले आहेत. उर्वरित पैसे उद्या देतो असं वडिलांनी सांगितलं. मात्र संदीपनं या कारणासाठी कुटुंबियांसोबत वाद घेतला आणि रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. लोकसभेमध्ये संमत केलेल्या या आयकर सुधारणा विधेयकात वंश परंपरेनं मिळालेल्या किंवा घोषित उत्पन्नातून घेतलेल्या सोन्यावर कोणताही कर लावण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आयकर विभागाच्या छाप्यामध्ये विवाहित महिलेकडचं 500 ग्रॅम, अविवाहित महिलेकडचं 250 ग्रॅम आणि पुरुषाकडच्या 100 ग्रॅम सोन्यावर जप्ती आणली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. यापेक्षा जास्त सोनं आढळल्यास ते वंश परंपरेनं मिळालंय किंवा घोषित अथवा कररहित उत्पन्नातून घेतल्याचं सिद्ध करावं लागेल. कारण नोटबंदीनंतर काळा पैसा दडवण्यासाठी अनेकांनी सोनं खरेदीचा आधार घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं आयकर कायदा सुधारणा विधेयकात याची खबरदारी घेतल्याचं केंद्रीय मंत्री M.व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलंय. एन्सेस्टर प्रॉपर्टी है नहीं तो पहले से आपके पास सोना है इसके बारे में कोई पूछने वाले नहीं है. मगर जो इस साल में ये दो नवंबर 8 तारीख के बाद आप जाके कोई खरीद करे 1 किलो 2 किलो ऐसा करके हम डिक्लेयर करेंगे ये कहेंगे हमारा पुराना है तो आपको एक्सप्लेन करना पड़ेगा ये कहाँ से आया. अदरवाइज फैमिली स्त्रीधना जिसको कहते हैं हम लोग और एंसेस्ट्रल वाला जो है महिलाओं के पास उसके बारे में कोई सवाल पूछने वाले नहीं है. आज रेवेन्यू विभाग ने फाइनेंस मिनिस्ट्री का स्पष्ट रूप में स्पष्टीकरण दे दिया है. पुरुष लोग सिर्फ चैन पहनते हैं, अंगूठी पहनते हैं, उससे ज़्यादा और पहनते नहीं हैं. महिलाओं के लिए 500 ग्राम हमको लगता है बहुत, महिलाओं के लिए मोर देन एनफ. 500 ग्राम बहुत है, वैसा नहीं है. लेकिन हाँ, सिल्वर का क्या किए हैं गवर्नमेंट, ये भी एक प्रश्न है. सिल्वर बहुत लोग बहुत तरह का गांगी जमनी रख रहे हैं, थाली गिलास रखते हैं, कांटा चम्मच भी रखते हैं, तो सिल्वर में भी सेट कर देना चाहिए गवर्नमेंट को. ये सोना का जो किया गया है आई थिंक मोर देन एनफ, ये ठीक है. इससे ज़्यादा रखने की जरूरत हम नहीं समझते हैं साधारण आदमी इस बात. और वी आर विद द डिसीजन, हम लोग इस डिसीजन को अप्रूव करते हैं.
आरबीआयच्या निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी सभासद कर्मचारी सहभागी झाले. या मोर्चाला शिवसेनेनेही आपला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली. एकतर महाराष्ट्र पेटत नाही आणि पेटला तर वीजत नाही, येत्या काळात ही ठिणगी पडली तर ती पतसंस्थांच्या माध्यमातून पडेल, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. हर्षद मेहता, केतन पारेख हे पतसंस्थेत नाही तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये निर्माण झालेत, त्यामुळे पतसंस्थांना दोष देऊ नये. पतसंस्था कोलमडून पडल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. बँकेत उभा राहिलेला माणूस, पतपडीकडे पैसा जमवणारा माणूस हा काळा बाजारवाला नाहीये. काळा बाजारवाले आरामात आहे, काळा धनवाले आरामात आहेत. यांचं थोडं आयुष्य तुम्ही जे आहे ते सोपं करा. आणि शेवटी हा काय राजकीय विषय नाही, हा या देशातला 125 कोटी जनतेचा आक्रोश सरकारने ऐकायला पाहिजे. नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांना 500 आणि 1000 नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. नाशिकच्या नाशिक जिल्हा बँकेवर लाचलुचपत आणि आयकर विभागानं धाड टाकली आहे. या धाडीदरम्यान जमा झालेल्या 500-1000 रुपयांच्या नोटांची चौकशी सुरू झाली असून जिल्ह्यातील काही सहकारी बँकांची चौकशी करण्यात येणार आहे. तर मोठ्या रकमेचे डिपॉझिट करणाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकांना 500 आणि 1000 नोटा स्वीकारण्यास बंदी असतानाही जिल्हा बँकेत अशा रीतीनं जुन्या नोटा कशा झाल्या हा खरा प्रश्न आहे. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकांनी विश्वासार्हता गमावली आहे. राज्यात अनेक बँकांवर प्रशासक आहे. जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या हातातच शेतकऱ्यांच्या खात्याच्या नोंदी आहेत, त्यामुळे तिथे काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग नक्की झाला होता, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यातल्या एकाही जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्यवहार करण्याचा, पैसे घेण्याचा, बदलून देण्याचा मला तर वाटतंय केंद्र सरकारनं परवानगीच देऊ नये. कारण जर अशी परवानगी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले तर हे सगळे घोटाळे भादर त्या ठिकाणी जातील आणि अनेक शेतकऱ्यांच्या नावे त्यांच्याकडे याद्याच्या याद्या आहेत, गावाच्या गावाच्या याद्या आहेत आणि त्या सुटी रेकॉर्ड त्यांच्या हातामध्ये, ते सगळे त्यांचे काळे पैसे पांढरे करून या माध्यमातून घेतील. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी यांना मोठ्या शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. कुणाल गोसावी अमर रहेच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली होती. मेजर कुणाल यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीनंच मुखाग्नी दिला. मेजर कुणाल यांना निरोप देण्यासाठी वाखरीमध्ये हजारोंची गर्दी लोटली होती. नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरीमध्ये शहीद संभाजी कदम यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. कदम यांची 3 वर्षांची मुलगी तेजस्विनीनं वडिलांवरती अंत्यसंस्कार केले. शहीद संभाजी कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक त्यांच्या गावी उपस्थित होते. साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राज्यात सत्तेत आल्यावर पुण्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्यांची भाषा बदलली आहे. कालव्यातून पाण्याची गळती होत असेल तर त्याची दुरुस्ती महापालिकेनंच करायला हवी असं म्हणत पाणी पुरवठा बंद होण्यासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा ठपका पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठेवला आहे. 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी 2200 कोटी बॉन्ड म्हणून उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं फेटाळला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला का यावर असे निर्णय घ्यायला मी चिल्लर नेता नाही अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली. अपेक्षित पाणी जे कराराप्रमाणे ते आपण नक्की देतो आहोत. अधिक मागणी आहे, फार पाण्याची यावेळेला कमतरता नाही. आणि मागच्या वेळेस सांगतो परत की असं काही केलं नाही म्हणून तसं केलं, असं इतका काही मी चिल्लर माणूस नाही आहे. हा पुणे शहरातल्या काही लाखो लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ते प्रमाण 1350 पुढे गेलं होतं आणि म्हणून कॅनॉलमधनं जे पाणी पर्वतीत येतं त्याच्यावर थोडीशी रिस्ट्रिक्शन घातली. आज तर परत दुरुस्तीचं काम आहे, त्यामुळे पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी पालकमंत्री म्हणून मी पूर्ण घेतलेली आहे. ठाण्यात अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्तांनी सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालवलाय. मात्र ठाण्यातल्या उपवन परिसरात सुरू असलेल्या कारवाईमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली. तलावासमोर असलेल्या सत्यम लॉजवर कारवाई दरम्यान या लॉजच्या तळघरात तब्बल 290 खोल्या असल्याचं उघड झालं. सत्यम लॉजच्या तळघरात जवळपास 3 माळे असून या 290 खोल्या आहेत. आता पालिकेनं आपल्या धडक कारवाईत या सर्व खोल्या तोडण्याचं काम सुरू केलं आहे. ठाण्याचे आयुक्त संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
घाटकोपरच्या डोंगराळ झोपडपट्टी विभागामध्ये रस्ते चांगले असूनही तिकडे रिक्षा चालक जात नाहीत. यावर उपाय म्हणून लोकसेवा सहकारी सेवा संस्थेच्या वतीनं घाटकोपर स्टेशन ते भीमनगर कातोंडीपाडा या डोंगराळ भागातून मोफत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विद्यार्थ्यांची मोफत ने आण करणार आहे. सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 असे 8 तास ही सेवा असणार आहे. गुंदौली कापूर बावडी भांडूप संकुल भूमिगत जलबोगद्याचं काल भांडूप संकुल इथं लोकार्पण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. बोगद्याची एकूण लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखालील 100 मीटर खोलीवर ती बांधण्यात आली आहे. या बोगद्याची जलवहन क्षमता 4000 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण 4 बोगदे विहीर असून त्यापैकी 1 गुंदौली, 2 कापूर बावडी, 1 भांडूप संकुल इथं आहे. भाजपच्या नरीमन पॉईंटमधील कार्यालयाबाहेर किरीट सोमय्या यांच्यावरती टीका करणारे खिल्ली उडवणारी 2 पोस्टर कोणी अज्ञातानं लावली. पोस्टर लावणारे हे कोण होते हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी यामध्ये शिवसेनेवर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेला पोस्टर वॉर संपवण्याचं नाव घेत नाहीये. हे यावरून स्पष्ट होत आहे की 2 पोस्टर्स अवघ्या 15 मिनिटांमध्ये काढण्यात आले. मात्र यानिमित्तानं सेना भाजपमधली शाब्दिक हल्ले सुरूच राहणार असंच दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गावतळे रुखी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. 22 किलोमीटर लांबीच्या 15.5 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या रस्त्यांची जबाबदारी 5 वर्षांसाठी कंत्राटदाराला देण्यात आली आहे. या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पालकमंत्री रवींद्र वायकर आणि आमदार संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 15.5 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची साधी निमंत्रण पत्रिकाही न छापल्यानं आमदार संजय कदम यांनी यावेळेला अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकार पत्रिका छापायला पैसे कमी पडत होते तर त्याने आम्हाला सांगायचं, आम्ही ती छापून दिली असती असं सांगत त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. दुसरीकडे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लोकमताचा आदर करा असं आवाहन केलं. लोकांची कामं होणं गरजेचं आहे, श्रेयवादाला काही अर्थ नाही असंही ते म्हणाले. नौदल दिवसाच्या पार्श्वभूमीवर बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाचं आयोजन INS शिकरातर्फे ठेवण्यात आलं. 3 दिवस हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमादरम्यान गेटवे ऑफ इंडियाजवळ हेलिकॉप्टरची साहसी प्रात्यक्षिकं, सैनिकी परेड आणि युद्धाभ्यासादरम्यानची प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव फेरी बोट सेवेवर काही बंधनं आणण्यात आली आहेत. 4 डिसेंबरला फेरी बोट सेवा 2 ते 9 बंद असणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजूर येथील खंडेरायाच्या गडावर घटस्थापना करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. जातीधर्म ऐक्य सलोखा जोपासणारा हा खंडेराया मराठी मातीचं कुलदैवत आहे. खंडोबाला प्रिय असलेली चाफ्याची फुलं आणि भाबड्या भाविकांची त्यांच्यावरील श्रद्धेपोटी शतकांपासून लिंगद्वाई आणि मूर्ती मुखोटे टाक स्वरूपात समाजापुढे प्रस्थापित असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचा पवित्र विजय दिवस म्हणजे चंपाषष्ठी. 6 दिवस आणि रात्री हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या योगविद्येचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखीन एक गौरव झालाय. जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून युनेस्कोच्या यादीमध्ये योग समाविष्ट झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 24 सदस्यांच्या आंतर सरकारी समितीनं सांस्कृतिक ठेव्यांना मान्यता दिली आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान इथिओपियामध्ये समितीची बैठक होते. यामध्ये सांस्कृतिक ठेव्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. योगविद्या हा मानवी ठेवा असल्याचं या समितीनं म्हटलं आहे. याखेरीज दक्षिण कोरियामध्ये ऑक्सिजन मास्कशिवाय पोहणाऱ्या महिला, फ्लॅट ब्रेड, जॉर्जियाची मुळाक्षरं, इजिप्तमधला काड्यांचा खेळ यांचाही या यादीत नव्यानं समावेश करण्यात आला आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त औरंगाबाद महापालिकेनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. आई वडिलांना पोरकी झालेली आणि स्वतःचा दोष नसताना समाजाकडून उपेक्षा सहन करणारी एड्स बाधित मुलांना महापालिकेनं विमानतळाची सैर घडवली आणि विमान जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. बाबासाहेब बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतील 36 विद्यार्थ्यांना विमान पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे पहिल्यांदा विमान टेक ऑफ आणि लँडिंगचा अनुभव घेतल्यानं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवलं यासाठी डॉक्टर तात्याराव लहानेंना 8 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. PMLA कोर्टानं डॉक्टर तात्याराव लहानेंना आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. छगन भुजबळांच्या 3 वैद्यकीय चाचण्या आवश्यक होत्या. त्यापैकी 2 वैद्यकीय चाचण्या जे जे हॉस्पिटलमध्ये आणि 1 चाचणी तात्याराव लहाने
सांगतील तिथे करावे असे आदेश 27 ऑक्टोबरला न्यायालयाने दिले होते। जे जे हॉस्पिटलमध्ये दोन वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्यांना 3 नोव्हेंबरला तिसऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी बॉम्बे हॉस्पिटलला हलवण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।